ते बघा सकाळ नाही झाली तोपर्यंत झाले आहेत चालू. वा मस्त वाटतं बघा, ते कोपऱ्यामध्ये पाणीच पाणी आणि सगळीकडे हिरवळ. समोर बघा आपल्याला ना धुकं पडल्यासारखं वाटतं आहे, पण हाय पाऊस हे बघा. शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि आज आम्ही लवकरच चाललो आहे, कारण आज ना आम्हाला सर्वायचं आहे, म्हणजे चिखलधुनी करायची आहे. चिखलधुनी म्हणजे काय, जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते ना तेव्हा आपण पार्टी वगैरे करतो. बघा बड्डे असेल किंवा आणि काय लग्न वगैरे झालं असेल त्याची प्रत्येकाच्या, जेव्हा आपण एक काम जेव्हा पूर्ण करतो तेव्हा कुठली ना कुठली तरी पार्टी असती. त्याचप्रमाणे ना मित्रांनो, आमची शेतीची कामं झाली ना की आमच्या इकडे ना कोंबडा वगैरे हाणला होतो आणि त्याची छोटीशी पार्टी केली आहे. ती म्हणजे घरातल्या घरात, हा म्हणजे एवढी 4-5 दिवस आपण मेहनत केलेली असते शेतीच्या कामात, त्याच्यानं ते एक आराम म्हणून किंवा एक चांगलं आपण काम केलं, म्हणजे एक काम आहे ना मार्गास्थ लागलं, त्याच्यामुळे ना छोटीशीशी पार्टी कशी असते घरात घरात केली होती, त्याला आम्ही ना चिखलधुनी बोलतो. तर आता शेतीची कामं झाली ना की प्रत्येकजण आपापल्या घरी ना चिखलधुनी ही करतोच, कारण त्याला नावच तसं पडलं आहे. चिखलाचं काम झालं म्हणजे तरवा वगैरे लावून झाला की चिखलधुनी. तर मित्रांनो, मी आमचा आज ना आज लावून होईल, आमची किती आता 7-8 कोपरे लावायचे आहेत आणि तरवा तर काय काढलेलंच आहे, तर टिलरवाल्याची वाट बघतो आहे आणि माझ्या मागे पाऊस बघा किती पडतो आहे तो, आणि त्या पावसात थोडीशी रिक्स घेऊन मी हे शूट करतो आहे, कारण वारा पण येत आहे, त्याच्यावर छत्री घेऊन पण येत चाललो आहे मी खाली, कारण आता शेवटचे दिवस आहे. जास्त का आता जपत नाही बसणार आहे, कारण पाऊस येतच राहणार आहे, कधी एकदा लवकर लावून जाते असं झालं आहे, बाकीची कामं वगैरे राहिली आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना त्या व्हिडिओला लाईक तर करा, त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा, आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून गावाकडले जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील ना ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता मित्रांनो, मी आता खाली चाललो आहे, पाऊस तर काय थांबणार असं वाटत नाही, आणि आपण करूया व्हिडिओला सुरुवात. ह्या व्हिडिओमध्ये ना थोडीशी मी तुम्हाला लावणी दाखवणार आहे आणि तिथले आमचे जे आमचे शेत वगैरे कसं आहे तिकडे किती कोपरे वगैरे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. ही पायवाट आहे आणि पायवाटेवरती बघा पाणीच पाणी. बघ सगळेजण आता शेतामध्ये उतरलेले आहेत, आपापले काही कामं असतील ते करणार. कधी एकदा शेती वगैरे होते असं सगळ्यांनाच वाटत असतं. मित्रांनो, हा ना कोपरा ना बसतो, म्हणजे जरा सकार आहे, कारण इथे तुम्हाला एक वंचवटा दिसतो आहे ना ते पूर्णपणे बांधलेलं होतं, कारण सगळं हा पाण्याचा लोट आहे ना हा कोपरा. पण 2-3 कोपरे आमचे ना साप बाद गेलेले, म्हणजे सबन काची वगैरे बॉटल वगैरे ना सगळं इथे साचायचं. तर त्यानंतर ना 1-2 वर्षामध्ये ना आम्ही सगळं बांधलं आहे बघा, उंचवटा केला, त्याच्यामुळे आता बघा कोपरा चांगला आहे. फक्त सकारा असल्यामुळे ना याच्यामध्ये हा बसतो तो, त्यामुळे आपल्याला लावल्या ना टिलर लावलेला आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. बघा खालपर्यंत ना सगळे कोपरे आमचेच आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कोपरे आहेत आणि तो सर्वात वरती आणलेला आहे. बघा हे ना जेवढं जमेल तेवढं बांधून ना मी घेऊन आलो आहे तिकडून, आणि हे असे कोपरे आहेत, एकदा उकळलेले आहेत, अजून एकदा पकडलं ना की मस्त की चिखल होणार. तर मित्रांनो, आमच्या इथे ना बरं म्हणजे लागलं वाटतं चिखल उडवलं नाही छत्र्याचं लागलं. तर मित्रांनो, आमच्या इथे ना भरपूर जणांनी पड वगैरे जमीन आहे, कारण भरपूर जणांनी शेती आहे ना कमी केलेली आहे. आमची पण आहे भरपूर, पण आम्ही पण कमीच केली आहे, जेवढी हवी ना तेवढीच करतो, पेजेपुरती किंवा भात तांदूळ वगैरे आम्हाला लागतात तेवढ्यापुरतीच करतो. आणि हे मागच्या मागे ना हे 7 कोपरे आहेत, आणि 7 कोपरे झाले ना की आज आमची चिखलधुनी असणार आहे, म्हणजे काहीतरी कोंबडा वगैरे आणणार आणि छोटीशी घरातल्या घरात आम्ही म्हणजे तरवा वगैरे लावून झालेल्याची एक छोटीशी पार्टी असते. आणि हा माझ्या मागचा परिसर बघा, इकडे ना जास्त करून ना लोकांनी पट ठेवली आहे जमीन, कारण भरपूर काय काय जणांना जमत नाही,
काय काय जण इकडे म्हणजे जे करतात ते काय काय जण ऑफ झाले आहेत, त्याच्यामुळे ही जमीन अशीच आता पड आहे. समोर ते लिंगेश्वराचं मंदिर बघा, बरोबर ना. हे मंदिर आता तुम्हाला मस्त क्लिअर दिसणार बघा, म्हणजे चारी साईडला आहे ना, म्हणजे मळा आहे आणि मळ्याच्या बरोबर मधोमध ना हे मंदिर आहे. त्याच्यामुळे कसं आहे, मस्त वाटते बघा. इथला परिसर बघा केवढा मोठा, आमच्या इकडचा मळा आहे आणि छोटीशी डोंगली बोलतो आम्ही याला, छोटासा डोंगर आहे त्याच्या साईडला. त्याच पलीकडे ना एक वाडी आहे. हे बघा अशी लावणी आहे, कारण थोडी पातळीच करायला पाहिजे, कारण त्याचा हे आहे ना हवा आहे ना तो नंतर मोठा होतो. आणि त्याला केसर पण आहे ना चांगलं, म्हणजे केसर आपण ज्याला बोलतो ना ते पण एक चांगलं मोठं होतं. त्यामुळे ना थोडं डिस्टन्स अंतर ठेवूनच हे ना अशी लावणी करायची, जेणेकरून नंतर मोठं झाल्यानंतर जर का नाही वालं आहे ना असं आहे ना जे पडतं जमिनीवरती त्याचं पाणी वगैरे बेत्यात ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये ना ते संपूर्ण ना ते जमिनीमध्ये ना चिकटून जाईल आणि नंतर जेव्हा आपण काढतो ना तेव्हा त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. एकमेकात गुंतत चाललं आणि मी तुम्हाला हटवतो. तुम्हाला हे बघा, ही ना ही पेंडी आहे. हे बघा किती मोठी वाढली आहे बघा. ती ना इथून ना थोडीशी कट करणार आहे, मी तुम्हाला दाखवेन आता थोडीशी कट करून. तर ही थोडीशी कट करायला पाहिजे, कारण भरपूर मोठा होतो का ना. पापा आहे कट करा जरा, मग आता मोबाईल जरा बघा थोडीशी ना कट करायची, जेणेकरून भरपूर वाढ करा. जुनीची वाढ भरपूर आहे त्याच्यामुळे ना थोडीशी कट करायची आणि ती पुरून टाकायची. बघा आता केवळ तरी पण केवढा मोठा तरवा झाला आहे बघा. आणि हा बघा छोटा आहे, म्हणजे मध्ये मध्ये ज्याला असं खप वगैरे भेटलो ना चांगला तर तो मोठा होतो. तर मित्रांनो हे बघा ऊन पडलं आहे, आता पाऊस कमी झाला आहे आणि ऊन जास्त ऊन लागते, मध्ये मध्ये ऊन येते, मध्ये मध्ये पाऊस लागतोय. आणि आमच्या आता ना दोनच कोपरे लावून म्हणजे लावायचे आहेत, बाकी जे चार कोपरे झाले लावून. तर मित्रांनो मी ना आता तुम्हाला दाखवतो की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पेज काय आहे ना, मी तुम्हाला पेजाबद्दल म्हणजे जे तांदळाबद्दल तुम्हाला सांगितलं असेल. आणि तुम्ही आता ना पेज पितोय तर तुम्ही पण या पेज प्यायला, कारण बघा सगळीकडे चिखल आहे, आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे भाजी नाही आहे, कारण आम्ही पेज आणले नव्हते, कारण आम्ही पेज वगैरे ना आम्ही ना पेज प्यायला घरी जातो, कारण आमचंच असल्यामुळे आम्ही हळूहळू करतो, जास्त घाई मारत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही रोज ना घरी जातो पेज प्यायला. तर आज कसं पप्याच्या इथे ना त्यांची इथे बाजूलाच आहे, तर ते पेज वगैरे सर्व घेऊन येतात, पेज चहा वगैरे. तर आज ना मी इथे एकटाच होतो, पप्पा गेलेले जेवण बनवायला घरी, तर मी एकटा असल्यामुळे ना त्यांनी जी पेज होती ना एक्स्ट्रा आणलेली असते, कारण शेतामध्ये ना सगळे कटोकट कोण आणत नाही, सगळे ना एक्स्ट्रा एक दोन माणसाची पेज नाही असते. ही बघा ह्याच्यामध्ये ना पेज आहे, अशी याला कितलीमध्ये ना कितलीमधून ही पेज आणलेली आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. ही अशी पेज असते आणि जास्त करून ना वाल्याचा तरवा असतो ना, किंवा आणि जाड भात वगैरे असतो ना त्याची मस्त पेज होते. बारीक भाताची पेज एवढी होत नाही, कारण ते एकदम छोटेसे तांदूळ होतात आणि जे वाल्याचे असतात ना ते एवढे मोठे असतात. मी तुम्हाला पेज दाखवते बघा, अशी पेज असते. हे बघा ही पेज असते आणि ही पेज प्यायल्यानंतर ना थोडी म्हणजे काम करण्यामध्ये ना एनर्जी येते, म्हणजे काम करायला बरं वाटतं. आणि सोबत भाजी नाही आहे, त्याने ना खोबरं आणलेलं मला दाखवतो. हे बघा खोबरं आहे, म्हणजे त्याने आणलं होतं ना त्यातलं थोडंसं मला दिलं, कारण मी एकटाच खाली होतो आणि दुपार पण होत आली. हे बघा ऊन बघा किती पडतलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पण या पेज प्यायला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ना की आज ना आमचं म्हणजे लावून पूर्ण होणार आहे, आणि लावून पूर्ण झाल्यानंतर जो शेवटचा कोपरा असतो ना त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये ना एक शेवण ठेवले जाते. शेवण म्हणजे काय, मुठभर ना तरवा घेतला जातो आणि तो शेताच्या मधोमध किंवा इथे मधोमध इथे सेंटरलाच हवा असं काय नाही, कोपऱ्यामध्ये कुठे पण चालतो मागे पुढे चालतं, तर तो ठेवतात आणि तो जरा ना पसरवतात. त्याचा अर्थ असा ना की शेती ही त्या दिवशी झालेली आहे, त्याच्यामध्ये शेवण वगैरे ठेवतात. आणि जो हवा असतो ना हवा तो घरी घेऊन जातात. काही काही जणांकडे कसं असतं अळूच्या पानामध्ये घेऊन जातात, काही काही जणांच्या नुसतं पण घेऊन जातात. आणि आमच्याकडे कसं आहे आमचं खोरं असतं, त्या खोऱ्यामध्ये ना तो आव्हाना एवढीशी मूठ असते, एवढीशी ती ठेवतात आणि त्याला थोडीशी माती घेऊन जातात शेतामध्ये. आणि हे ना फक्त ना लेडीज करू शकतात, फक्त स्त्रिया करू शकतात, म्हणजे माणूस म्हणजे जेंट्स घेऊन जाऊ शकत नाही तिकडे, म्हणजे
म्हणजे पुरुष तिथे घरी घेऊन जातात आणि घरी जे ज्याला वृंदावन म्हणतो म्हणजे जी तुळस असते तर तुळशीच्या बाजूला ना हे सगळं घेऊन जातात आणि त्यानंतर त्याला थोडेसे हळद कुंकू वगैरे घालतात किंवा काय काय जणं वेगळी पद्धत असते आमच्याकडे जी पद्धत आहे तुम्हाला सांगतो तर हळद कुंकू वगैरे घालतात आणि अगरबत्ती ओवाळून ना ती तुळशीच्या बाजूला ना थोडीशी पुरून ठेवतात म्हणजे अंदाज येतो त्याचा अर्थ असा की अंदाज येतो की आपण शेतामध्ये लावलेलं पीक आणि हे पीक थोडा जमिनीचा फरक असतो शेतातली जमीन वेगळी असते आणि आपले नॉर्मल जमीन ही वेगळी असते पण त्याच्यावरून समजतं की आपलं हे शेत कुठपर्यंत पिकलंय हे आपण अंदाज मानू शकतो आणि त्यानंतर ना त्याची थोडीशी म्हणजे तुळशीच्या बाजूला ना आवा आहे ना तो जमिनीमध्ये ना लावला होतो तिथे आणि अशी ही आमच्या इकडे पद्धत असते आणि त्यानंतर शेती झाली असं समजलं जातं त्यानंतर 2 महिन्यानंतर ना ही शेतीला म्हणजे पीक वगैरे चांगलं आलं की नाही हे मध्ये मध्ये चेक करावं लागतं तरव्यामध्ये पाणी जास्त आहे की नाही जर त्या तरव्यावरती डिपेंड राहते की त्या तरव्याला किती पाणी लागतं वाल्याला कसं जास्त पाणी नको आहे किंवा पाणी जास्त जर पाणी असेल ना कोपऱ्यामध्ये तर तो जमिनीमध्ये ना पूर्णपणे चिकटून जातो उभं भात असताना त्याला किती पाणी असतं त्याला फरक पडत नाही ते उभंच राहतं फक्त सुकत घालताना वगैरे जरा प्रॉब्लेम होतो पण वाल्याला कसं पाणी थोडंच ठेवावं लागतं तो उभा राहेपर्यंत आणि त्याला कसं आहे वाल्याच्या तरव्याला पाणी असलं नसलं ना तरी काय त्याला फरक नाही पडत मग थोडंसं जर ओलावं असला तरी मस्त पीक होतं वाल्याचं त्यांना प्याज वगैरे पिऊन झाले थोडंसं लावणार आणि घरी जाणार आणि त्यानंतर थोडंसं लावून दुपारनंतर जेवण वगैरे येणार परत आणि आज आहे ना आमचा हा शेती लावून ना पूर्ण होणार आहे आणि आमच्याकडे असं आहे ना म्हणजे ज्याचा तरवा वगैरे असेल ना एक्स्ट्रा किंवा एखाद्याला कमी पडला तर इकडे ना एकमेकाला मदत करतात जास्त तरव झाला तर कोणाला तरी देतात किंवा आम गुरं तर असतात कोण नाही भेटलं तर गुरं वगैरे असतात ना त्यांना घालतात आणि कारण त्यांची पण मेहनत असते शेती करण्यामध्ये तर त्यांना पण थोडं द्यायलाच पाहिजे असं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आणि जर कमी जास्त पडला ना तर एकमेकाला मदत करतात ते देतात आणि जर एक्स्ट्रा असेल ना आणि कोणचा जो कोपरा वगैरे खाली असेल ना तर सोमत्या टिलरने वगैरे किंवा टिलर नसेल तर जोत वगैरे घेऊन ना तो त्याची म्हणजे उकळ वगैरे करून ना तो कोपरा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये हा तरवा लावला जातो असा वेस्ट कोण घालवत नाही तरवा म्हणजे कुठेतरी असं कोपऱ्यात फेकून दिला मग तो तिथेच सडतोय तिथे तो कुसतोय असं नाही तर कोणच नाही भेटलं तर गुरांना वगैरे देतात आमच्या इथे आणि कोणाला हवाच असेल तर ते एकमेकाला देतात हा बघा हा एकच कोपरा राहिला आहे आणि तिकडे पुढच्या साईडला एक आहे अशी ही लावणी झालेली आहे बघा आणि इकडे ना दरवर्षी ना खूप घाण म्हणजे खूप घाण असायची पहिली म्हणजे हाली 2 वर्ष ना तरी ना कारण तिथे पूर्णपणे बांधल्यामुळे ना तिथं ते हा कोपऱ्यात साप आहेत ना तिथे कोपऱ्याला यायला नको ना मग त्या तरी ढोपारभर तरी ना इथे मोठमोठे गळ वगैरे पडलेले असतात भेगा वगैरे गेलेला असते इथे म्हणजे इथे माती वगैरे वाहून गेलेली असते तर त्यानंतर इथे तरवा वगैरे लावायला कंटाळा यायचो सो इकडे रानच रान असायचं पण आता बघा एकदम क्लिअर झालं आहे तेव्हा ते 1-2 वर्ष नाही ते चांगलं पीक येतं आणि लावायला पण मजा येते हे बघा तर मित्रांनो मी ना आता थोडासा कोपरा आहे ना तो लावतो पण जास्त वाजलेत नाही म्हणून तर भेटूया आता थोड्या वेळाने हे बघा हा तरवा आहे म्हणजे हा कोपरा आहे आणि हा कोपऱ्याच्या मधोमध आम्ही मधोमधच लावतो हे बघा इकडे अजून थोडंसं लावायचं आहे पण मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा हे बघा बघा हे असं करतात आमच्या इथे म्हणजे इकडे पद्धत आहे बघा चिखलामध्ये ना पडायला होते हे बघा अशी पद्धत आहे म्हणजे आता हवेने तुम्हाला ते इकडे तिकडे झालेलं दिसतंय पण असे गोल करतात थोडेसे आतमध्ये ना माती टाकायची त्याला ना हे असे ना कोपऱ्याच्या मधोमध ठेवलं जातं आणि ह्याला शेवण असं बोलतात म्हणजे याचा अर्थ असा की आमची शेती पूर्ण झाली म्हणजे शेवटचा जो कोपरा असतो ना त्याच्यामध्ये ठेवलं जातं हे असं मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं झालं ना तर कोकणामध्ये ही वर्षीच्या 12 महिने कामंही चालूच असतात उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात तर खूपच कामं असतात आणि जेव्हा हे काम करताना आपण कपडे कुठले वापरायचे तर ते कपडे असतात जुने कपडे असतात कारण शहराच्या ठिकाणी बघा काही काही जण मोठमोठे लोक 1-2 कपडे वापरतात ते फेकून देतात किंवा गरीब वगैरे असेल तर त्याला देतात आणि कोकणामध्ये असं नाही तर कोकणामध्ये काय तर जेव्हा शेतीची कामं वगैरे चालू आहेत किंवा कुठली अन्य कामं जेव्हा करतात माणसं इथली तेव्हा कसं ते जुने कपडे फेकून न देताना ते एक साड
म्हणजे ते एक जपून ठेवतात का, ते जेणेकरून अशी जी आपण कामं करतो त्यावेळी ही उपयोगाला येतात. आणि त्याचबरोबर या कपड्यांना देखील हे खूप महत्त्व आहे, कारण ते फेकून न देता आपण अशा ठिकाणी त्याचा वापर करू शकतो, पुरेपूर वापर होतो कपड्यांचा. मित्रांनो, शेवटी आमचा सर्व हा लावून झालेला आहे, सगळे कोपरे झाले आहेत. आणि आता आम्ही ना जो आवा असतो घरी घेऊन जायचा, तो आता थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे गावाकडचे लागेन ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, हे बघा, आता ना हे तुम्ही तुळस बघताय, जी छोटी तुळस ना, कारण ही ना जेव्हा घर बांधतेवेळी ना घराची उंची वाढल्यामुळे ह्याला खाली भर घातलेली आहे, त्याच्यामुळे जी उंची आहे ना ती अर्धी आहे ना ती आतमध्ये गेली आहे. आणि आता म्हणजे दिवाळीपर्यंत आता दुसरी बांधणार आहोत, त्याच्यामुळे आता तात्पुरती अशीच ठेवली आहे. मित्रांनो, हे बघा, आता तो आवा आहे ना तो थोडासा खड्डा मारून ठेवला आहे, आणि त्याच्यामध्ये तो आवा वगैरे ठेवणार. त्यावेळेला खाली बघा माती आणलेली आहे खालून शेतातून, आणि ते आता तो संपूर्ण जो आवा आहे ना तो तिकडे मातीमध्ये ठेवला जाणार. आणि त्याच्यावरती ना थोडी म्हणजे आपण शॉर्ट म्हणजे काय तर थोडीशी पूजा त्याची आपण करणार आहोत, हळद कुंकू वगैरे घालून आणि अगरबत्ती वगैरे ओळून. हे बघा,